नाशिक जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक नुकतीच रावसाहेब थोरात सभागृहात पार पडली. यात बांधकाम निधी नियोजनाचा विषय चांगलाच गाजला. बांधकाम निधी नियोजनाची फाईल मान्यतेसाठी बांधकाम समितीसमोर ठेवली जाणार असल्याचं सभागृहात उघड झालं आणि बांधकाम सभापतींकडून निधी नियोजनाबाबत करण्यात आलेला दावा फोल ठरला. नियोजनावर चालढकल करणाऱ्या बांधकाम विभागावर कठोर शब्दात ताशेरे ओढत सदस्यांनी बांधकाम विभागाला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याचं बोललं जात आहे. सभेत बांधकाम नियोजनावरून सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा उघड झालाच. शिवाय सभापतींच्या नियोजनाच्या दाव्यातील खोटेपणाही समोर आलाय. सदस्यांनी नियोजन पटलावर ठेवण्याची आग्रही मागणी करीत सभा न घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. सदस्यांनी घेतलेल्या आक्रमकपणामुळे बांधकाम विभागाची चांगलीच कोंडी झाली होती. जोपर्यंत नियोजनाची फाईल येत नाही तोपर्यंत सभा पुढे न घेण्याचा पवित्रा सदस्यांनी घेतला होता. नियोजनावर चालढकल केली जात असल्याचा आरोप यावेळी सदस्यांद्वारे करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या प्रलंबित ई निविदांबाबतही सभेत चर्चा झाली. निविदा प्रकरणाची केवळ निविदा क्लर्कला जबाबदार न धरता सर्वच दोषी यंत्रणेला शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सदस्यांची तीव्र भावना आणि बांधकाम विभागाचा फोलपणा समोर आल्यानं अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सभा स्थगित करून पुन्हा सभा घेणार असल्याचं सांगितलंय. त्यानंतर बंद खोलीत तब्बल 2 तास चर्चा झाली आणि त्यानंतर सभा होईल असं सदस्यांना वाटत होतं. मात्र सदस्य सभागृहातच बसून असताना पदाधिकारी मात्र निघून गेले. यामुळे या सभेतून कुठल्याही प्रकारचं फलित मात्र निघू शकलं नाही. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.